नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रियालिटी सायन्स क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण जुलॉजीचा पुढचा चॅप्टर चालू करूया. आपण बायोमॉलिक्युल संपवला होता आणि तुम्हाला म्हटलं होतं की आता आपल्याला कॉक्रोच चालू करायचा आहे. ठीक आहे, आता सगळे असे वाट बघत असतील की सर म्हटले होते कॉक्रोच चालू करणार आहे, ॲब्सॉर्प्शन आणि डायजेशनचं काय स्लाइड घेऊन बसले आहेत सर. ठीक आहे, असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. मला माहिती तुम्ही कॉक्रोच शिकायला आला होता. ओके, तुमचा आवडता प्राणी. पण आता तुम्ही एवढं एन्जॉय करताय लॉकडाऊनचा पिरियड, सुट्ट्या घेतल्यामध्ये बऱ्याच दिवस, 10-15 दिवस हां लेक्चर नाही काही नाही, निवांत बसलाय, त्यामुळे आता सुट्ट्या खूपच एन्जॉय करून तुमच्या झाल्या असतील. आता आपण अभ्यासाकडे परत एकदा वळूया. ओके, जेव्हा फिजिकली क्लासेस क्लासरूम चालू होतील तेव्हा चालू होतील, तोपर्यंत आपण ऑनलाईन शिकून घेऊया. आज तुम्हाला मी प्रेझेंटेशन सगळं दाखवणार आहे, त्यानंतर उद्यापासून आपण ऑन बोर्डसुद्धा टीचिंग चालू करूया. काही प्रॉब्लेम नाही, कॅमेरा समोर ठेवून. ठीक आहे, आता सिलॅबस किती किती राहिला आहे, काय काय राहिला आहे ते बघा. बॉटनीचा किती राहिला मला एक्झॅक्टली माहीत नाही, मला वाटते फोटोसिंथेसिस मॅडमने शिकवला होता, रिस्पिरेशन राहिला असेल माझ्या माहितीप्रमाणे. ठीक आहे, ते तुमच्याकडून माहिती घेईनच मी त्याची. बॉटनीचं काय काय राहिलं ते, झुलॉजीचं आपलं बघा काय काय राहिलं, काय काय शिकवायचं आहे. आता असं बऱ्याच जणांच्या मनात येत असेल की बाबा सर आता आम्हाला परीक्षाचं नाही, शिकून काय करू, हो ना. किंवा काही काही जणांना खरोखर शिकायचं आहे पण आता समोर काहीच परीक्षा नसल्यामुळं ती लिंक अभ्यासाची जुळेना झाली आहे, किंवा अभ्यासाची बैठक जी म्हणतो आपण ती बैठक बसेना झाली आहे बऱ्याच जणांची, हो ना. असंच होतं ना, हे कशामुळं होतं तर जेव्हा आपल्यासमोर डोळ्यासमोर टार्गेट असतं ना कोणतं तरी, तेव्हा आपण खूप उत्साहाने काम करत असतो किंवा अभ्यास करत असतो. पण समोर जेव्हा तुमच्या टार्गेट काहीच नसेल तेव्हा मग अभ्यासात मनच लागत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना आता अशी सुस्ती आली आहे अभ्यासाची, म्हणतो ना आपण सिकनेस, अभ्यासाचा सिकनेस बरं का, की नकोच आता कशाला करायचं, आता डायरेक्ट 12वीतच जाऊ, आता काही मोठे झालाच आहे तुम्ही, आता 12वीत ऑलरेडी गेल्यासारखंच आहे. पण जे काय कन्सेप्ट्स आहेत 11वीचे, जे खूप महत्त्वाचे, जे तुम्ही जाणून घेणं खूपच गरजेचं आहे, ते शिकलेच पाहिजेत. अभ्यास केला वाया जात नाही हा रटाळ डायलॉग तुम्ही खूप वेळा ऐकलासुद्धा असेल आणि तो खरासुद्धा आहे. कारण काही काही कन्सेप्ट असे आहेत 11वीतले जे तुम्हाला 11वीत का दिलेत याचा कधी विचार केला आहे का? कारण तुम्हाला 12वीचं वर्ष खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तिथून तुमचं करिअरचं डिसायडिंग फॅक्टर ठरणार आहे 12वी तुमची. ते 12वीतले काही काही चॅप्टर्स समजण्यासाठी थोडासा ॲडव्हान्स पार्ट असतो 12वीला तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे त्यातले पार्ट समजण्यासाठी 11वीमधले काही काही चॅप्टर्स क्लिअर होणे किंवा कन्सेप्ट क्लिअर होणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी ते चॅप्टर तसेच सोडून जमणार नाही आहे आपल्याला, ते चॅप्टर्स तुम्हाला शिकवावेच लागतील. ठीक आहे, त्यामुळे कन्सेप्ट्स वाईज तुम्ही जा, कन्सेप्ट सगळे डोक्यात घालून घ्या. नावं आपण बायोलॉजीमध्ये तुम्हाला सांगितलं तर काय महत्त्वाचं असतं, एक तर नावं लक्षात ठेवायचे असते आणि दुसरं कन्सेप्ट लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक जी काही नावं येणार आहे तुमच्यासमोर ती तुम्ही लक्षात ठेवा, नोटडाऊन करून ठेवा, स्मरणातच ठेवा. कारण तुम्हाला ती प्रत्येक ठिकाणी शिकताना लागतील, सायन्स शिकताना सगळ्या ठिकाणी ती नावं तुम्हाला लागतातच. आणि कन्सेप्ट, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी एकदम पाहिजे तुमची. ठीक आहे, एखादा कन्सेप्ट जरी मी सांगितला, आपण मागच्या वेळेला एन्झाईम शिकलो, लास्ट टाईम एन्झाईम्सबद्दल मी काही विचारलं तर तुम्हाला ते लगेच सांगता आलं पाहिजे. जर तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली असेल ना तर CET ला वगैरे तुम्हाला कसाही फिरवून प्रश्न विचारला तरी तो त्याचं उत्तर तुम्हाला देता येतं. त्यामुळे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही खूप म्हणजे खूप गरजेची आहे. त्यामुळे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात बायोलॉजी शिकताना, एक तर नावं, तुम्हाला माहिती आहे खूप वेगवेगळे आणि विचित्र विचित्र नाव असतात बायोलॉजीमध्ये, तीन लक्षात ठेवायच्यात आणि कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या, दोनच गोष्टी लक्षात ठेवा, बायोलॉजी अख्खा क्लिअर होतो. ठीक आहे, आता आपल्या मुद्द्याकडे वळूया की ॲब्सॉर्प्शन अँड डायजेशन, कॉक्रोचचं काय झालं, कॉक्रोच कुठं राहिला. कॉक्रोचची गोष्ट अशी झाली की जर तुम्ही जर आयोगाचं नोटिफिकेशन पाहिलं की काय काय ठेवलं आहे, काय काय गाळलं आहे, तर तुम्हाला इथं दिसेल की इथं तुम्हाला दिसेल काय गंमत झाली होती, तुम्हाला दाखवतो. कॉक्रोच आपण चालू करणार होतो पण त्याची गंमत अशी झाली कॉक्रोचची की 11.3 पासून 11.10 पर्यंत ऑलमोस्ट अख्खा सिलॅबस त्यांनी डिलीट केलेला आहे तुमच्या सिलॅबसमधनं. अख्खा कॉक्रोच डिलीट केला आहे. जो 0.1 आणि 0.2 ठेवला आहे त्यामध्ये फक्त डायग्रॅम आहे कॉक्रोचची, त्याचं वर्गीकरण या या ग्रुपमध्ये येतं, त्या त्या ग्रुपमध्ये येतं, बाकी अख्खा डिलीट केला आहे चॅप्टर तुमच्या याच्यातनं.
त्यामुळे तो काय परत परत घेण्यात काहीच अर्थ नाही. आणि 12वीला याचा काही रेफरन्स सुद्धा लागणार नाही आहे तुमचा, ना कसाही डिलीट केलाच आहे सिलेबस म्हणून तुमचा, त्यामुळे त्याचा विचार सुद्धा तुम्ही करू नका. ठीक आहे, फोटोसिंथेसिस मॅडमने शिकवलं असेल तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे, तोच तुमचा लास्ट चॅप्टर तोच चालला होता मॅडम, ते तोच शिकवत होत्या माझ्या माहितीप्रमाणे. मी जर चुकत असेल तर मला सांगा, काय अजून राहिलं असलं बॉटनीमधलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, किंवा चॅट बॉक्समध्ये सांगा. ह्युमन न्यूट्रिशन म्हणजे जो डायजेशनचा आत्ता जर तुम्हाला स्लाईड जी दाखवली होती, ह्युमन न्यूट्रिशन हा सुद्धा अख्खा डिलीट केलेला आहे. ठीक आहे, 1 पासून 5 पर्यंत एवढंच आहे तुमच्या सिलेबसला. 1 पण डिलीट केला आहे, 2nd पॉईंट पण, 3rd पॉईंट पण, 4th पॉईंट पण, 5th पॉईंट पण, हा सगळा चॅप्टरच डिलीट आहे तुमच्या सिलेबसमधनं डायजेशनचा सुद्धा. मग तुम्ही म्हणत असाल मग स्लाईड कशाला आम्हाला दाखवली, मग हा कशाला आत्ता घेत आहे. हा घेण्याचं कारण असं आहे, जरी हा चॅप्टर पूर्णच्या पूर्ण डिलीट केला असेल तुमच्या सिलेबसमधनं, तरी याच्यातल्या कन्सेप्ट ज्या आहेत, बेसिक कन्सेप्ट, त्या समजणं खूप गरजेचं आहे. यातल्या जे डायजेस्टिव एन्झाइम्स आहेत, ज्या ग्लँड्स आहेत, ग्रंथी ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. सी ई टीसाठी तर खूप महत्त्वाचं आहेच आहे, पण 12वीच्या दृष्टीनं सुद्धा हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण याचं रॅपिड रिव्हिजन घेणारच आहोत. ठीक आहे, फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजलं पाहिजे, इनडेप्थ आपण जाणार नाही कारण असाही चॅप्टर डिलीटच आहे सगळा. पण एक तुम्हाला त्यातला कन्सेप्ट जो मेन गाभा आपण म्हणतो ना, कोर सब्जेक्ट, कोर कन्सेप्ट त्यातला, तो कोर्स कन्सेप्ट तुम्हाला त्यातला समजलाच पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी डायजेस्टिव्ह सिस्टीम आज आपण चालू करणार आहोत. आणि दुसरी जो शेवटचा चॅप्टर आहे स्केलेटन अँड मुवमेंट, हा सुद्धा डिलीट केला आहे. बघा किती पॉईंट यातनं काढलेत, मग शिकवायचं काय, 2-3च पॉईंट ठेवले त्यांनी शिकवायला स्केलेटन अँड मुवमेंटमधलं. ठीक आहे, त्यामुळे हा सुद्धा बऱ्यापैकी डिलीट केला आहे आणि हा सुद्धा काही तुम्हाला पुढच्या वर्षीला उपयोगाला येणार नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो हा 15वा चॅप्टर जो तुम्हाला दिसतो आहे, एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन, तिथं दिले त्यांनी नो डिलिशन, म्हणजे हा चॅप्टरमधलं काहीही डिलीट केलेलं नाही. ठीक आहे, त्यामुळे हा अख्खा चॅप्टर आपल्याला शिकायचा आहे आणि हा सी ई टीसाठी आणि तुमच्या 12वीसाठीसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. नवीन सिलॅबसनुसार आत्ता तो 11वीला आला आहे बरं का, अगोदर हा चॅप्टर आहे ना हा 12वीमध्येच होता, 12वीच्या सिलॅबसलाच होता, आत्ता तुम्हाला तो 11वीला आलेला आहे. त्यामुळे हा अख्खा चॅप्टर आपल्याला पाहायचा आहे याच्यानंतर. ठीक आहे, आणि हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे बरं का, एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. बाकीचं सगळं विसरलं तरी चालेल, पण एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन माहितीच पाहिजे. ठीक आहे, आता बघा प्रिपरेशन तुमचं कसं झालं पाहिजे. आता तुम्ही 12वीच्या वाटेवरती आहात, 12वीला जाणार आहात, 11वीतले काय काय चॅप्टर्स आहेत ना ते सी ई टीला खूप महत्त्वाचे आहेत. कारण सी ई टी जेव्हा देता तुम्ही, तुम्हाला माहिती असेल की 20% जे आहे ते 11वीमधून विचारतात आणि 80% जे आहे ते 12वीमधून विचारतात सी ई टी एक्झामला. तर आपल्याला महत्त्वाचं काय आहे सी ई टीसाठी, तर पहिली गोष्ट म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, जो आपण चॅप्टर शिकला होता, सिस्टमॅटिक्स असं ज्याचं नाव होतं, जे आपण आठवते का तुम्हाला, 2 किंगडम सिस्टीम, 3 किंगडम सिस्टीम, 4 किंगडम सिस्टीम, 5 किंगडम सिस्टीम, आणि त्यानंतर 5 च्या 5 किंगडम सिस्टीम आपण नीट शिकल्या होत्या. ठीक आहे, तो चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे, लक्षातच ठेवायचा, त्याची रिव्हिजन चांगली करायची. दुसरं आहे प्लांट किंगडम, मॅडमने शिकवलं होतं तुम्हाला प्लांट किंगडम, आठवते, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, एंजियोस्पर्म, जिम्नोस्पर्म ह्या गोष्टी, आणि ॲनिमल किंगडम. ॲनिमल किंगडम आठवत आहे, पोरीफेरापासून ते मॅमेलियापर्यंत बघितले आपण होतं आपण ॲनिमल किंगडम. हे चॅप्टर्स खूपच महत्त्वाचे आहेत. आणि अजून जो कुठला सी ई टीसाठी आणि 12वीसाठी तुमचा महत्त्वाचा चॅप्टर आहे, तो आहे तुमचा एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन. हे लक्षातच ठेवा, आत्ता जे मी 4-5 चॅप्टर्स सांगितलेत ना, हे लक्षातच ठेवा, सी ई टीसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी डिलीट केलं नाही. आपण जर बघितलं आपला जो सिलॅबस, फर्स्ट हाफमधला सिलेबस काहीच डिलीट केला नव्हता आपला. आपण अख्खा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन सिस्टमॅटिक सगळा बघितला आपण, प्लांट किंगडम अख्खाच्या अख्खा बघितला आपण, ॲनिमल किंगडम अख्खाच्या अख्खा बघितला आपण, बायोमॉलिक्युल्स अख्खाच्या अख्खा बघितला आपण, त्यातलं काही डिलीट केलं नव्हतं. शेवटचे पार्ट आहेत ना, त्यातलं ऑलमोस्ट सगळंच डिलीट केल्यासारखं आहे. असं का केलं, तर ते जे आत्ता जे मी तुम्हाला चॅप्टरची नावं सांगितली ना, हे सी ई टीसाठी आणि पुढच्या तुमच्या सिलेबससाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी हातच लावलं नाही, डिलीट केले नाहीत, पण हे चॅप्टर्स डिलीट केलेले आहेत सिलेबसमधून. त्यामुळे आपण न्यूट्रिशनचा जरी चॅप्टर डिलीट केलेला असला, तरी आपण हा चॅप्टर न्यूट्रिशनचा पाहूया. एक कन्सेप्च्युअली जे क्लियारिटी पाहिजे तुम्हाला, ती मी या चॅप्टरमधून देईन. आणि त्यानंतर आपण एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन चालू करूया. बॉटनीचं मॅडमचं काही शिकवायचं राहिलं असेल तर मला सांगा. मला वाटते रिस्पिरेशनचा राहिला असेल चॅप्टर शिकवायचा, मला नक्की सांगा काय काय राहिलं आहे ते. ठीक आहे, आपण तेसुद्धा पाहून घेऊया. ओके.
चलो चालू करूया तुमचा आवडता चॅप्टर. हा नसेल आवडत तुम्हाला कदाचित, पण आवडत नसलं तरी शिकायचंच असतं आपल्याला. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे. सगळेजण जॉईन झाले असतील आत्तापर्यंत. चालू करूया. कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा, काही अवघड नाही. स्लाईड बऱ्यापैकी बनवली आहे, तुम्हाला पाठवेन मी स्लाईड शो. हा ओके, चालू करूया. झोपले नाही ना सगळे, जागेत का? चालू करूया. चलो, ही आहे टोटल तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीमची डायग्रॅम. आता काही परीक्षा नाही, त्यामुळे तुम्हाला ही काही डायग्रॅम वगैरे काढायची नाही, नाही तर सांगितलं असतं. तुम्हाला डायग्रॅम ही खूप महत्त्वाची आहे. यामध्ये आपल्याला ॲलिमेंटरी कॅनलचा अभ्यास करायचा आहे आणि डायजेस्टिव्ह ग्लँडचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, हे ओव्हरऑल तुमचं स्ट्रक्चर आहे, ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे तुमचं. ठीक आहे, बघा, तुम्हाला म्हटलं होतं की माउथपासून ॲक्च्युली डायजेशनला सुरुवात होते, जी आपण ओरल कॅव्हिटी म्हणतो आपण, किंवा ब्युकल कॅव्हिटी म्हणतो, यापासून तुमचं डायजेशनला सुरुवात होते. कारण तुम्हाला सांगितलं होतं, आठवते का बघा, लाळेमध्ये सुद्धा काही काही एन्झाईम्स असतात, टायलिन लावायचं असतं, अमायलेज लावायचं असतं, त्यामुळे तिथूनच तुमच्या डायजेशनला ॲक्च्युली सुरुवात होते. ठीक आहे, त्यानंतर हे फॅरिंग्ज आहे. ठीक आहे, इथून अन्ननलिकेतनं अन्न कुठे येतं? तुमच्या तुमच्या येतं स्टमकमध्ये. स्टमकमध्ये थोड्या वेळासाठी साठवलं जातं. हे आहे तुमचं स्टमक. ओके, दिस वन इज युअर स्टमक. ठीक आहे, हे स्टमक आहे. ह्या स्टमकमध्ये थोड्या वेळासाठी, म्हणजे अगदी 4 ते 5 तासासाठी अन्न साठवलं जातं, टेम्पररी स्टोरेज होतं. ठीक आहे, स्टमकमध्ये ह्याच्यामध्ये काही काही अन्न पचन केलं जातं, बऱ्यापैकी अन्न स्टमकमध्ये पचन केलं जातं. त्यानंतर ते येतं या लहान आतड्यामध्ये येतं. हे जे दिसतं हे आहे तुमचं लहान आतडं. ॲक्च्युली हे लांबीला खूप मोठं असतं, पण ते आकाराने छोटं असतं, त्यामुळं त्याला लहान आतड म्हणतात. म्हणजे त्याचा व्यास जर बघितला आपण, तर तो खूप छोटा असतो, त्यामुळे त्याला लहान आतड म्हणतात. पण त्याची लांबी जास्त असते, बरं का? लांबी लहान आत लहान असं जरी म्हणत असतो आपण, तरी लहान आतड्याची, किंवा ज्याला आपण स्मॉल इंटेस्टाईन म्हणतो, लहान आतड, स्मॉल इंटेस्टाईन, जरी स्मॉल म्हणत असलो ना, तरी त्याची लांबी खूप असते. तुम्ही जर बाहेर काढून जर बघितलं ना, तर ह्याची लांबी खूप असते, पण त्याचा आकार थोडासा कमी असतो. म्हणजे व्यास ज्याला म्हणतो आपण डायमीटर, तो थोडासा कमी असतो, म्हणून याला स्मॉल इंटेस्टाईन असं म्हटलं जातं. ठीक आहे, जे जठरामधून आणलं अन्न आहे तुमचं, जे स्टमकमधून आणलेलं अन्न आहे, ठीक आहे, स्टमकमध्ये सुद्धा पचन होतं, राहिलं पचन तुमच्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतं. ठीक आहे, इथं पूर्ण पचन केलं जातं स्मॉल इंटेस्टाईनमधून. इथून जे काही मटेरियल आहे, जे काही न पचलेलं अन्न आहे, ते पुढं परत या लार्ज इंटेस्टाईनमध्ये पाठवलं जातं. आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये कोणतंही अन्नाचं पचन होत नाही, तिथं फक्त वॉटरचं ॲब्सॉर्प्शन होतं, आणि न पचलेलं अन्न मग एनएसमार्फत बाहेर टाकलं जातं. ठीक आहे, ही आहे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, काय काय कोणकोण भाग घेते बघा याच्यामध्ये. पहिलं तर ब्युकल कॅव्हिटी तुमची, माउथ घेते भाग. माउथचा डेंटल फॉर्म्युला मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं, आठवते का बघा, 2 1 2 3, बरोबर. त्यानंतर अन्ननलिकेतून अन्न कुठे येतं? तुमच्या स्टमकमध्ये येतं. ठीक आहे, स्टमक पार्ट करतं, पार्ट घेतं आहे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, किंवा तुमच्या डायजेशनमध्ये भाग घेत आहे. ठीक आहे, पॅनक्रियाज भाग घेतात आहे, कसे कसे घेतात आहे ते बघूच आपण. त्यानंतर काय येते तुमचं? स्टमक झाल्यानंतर येतं स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनचे 3 भाग असतात तुमचे, डिओडेनम, जेजनम आणि इलियम, असे 3 भाग असतात. ठीक आहे, त्यानंतर लार्ज इंटेस्टाईनचे तुमच्या, जे लार्ज इंटेस्टाईन आहे, त्याचेसुद्धा 3 भाग असतात तुमचे. ठीक आहे, कोलन असतं, सिसम असतं आणि रेक्टम असतं, असे 3 भाग असतात त्याचे. ठीक आहे, दाखवतो आहे बघ. कोलन म्हणून एक भाग असतो, पहिला भाग असतो कोलन. ठीक आहे, दुसरा भाग आहे त्याचा सिसम. ठीक आहे, आणि तिसरा भाग आहे त्याचा रेक्टम. ठीक आहे, ॲक्च्युली पहिला भाग हा असतो, हा पहिला भाग आहे सिसम, त्यानंतर येतं कोलन, आणि त्यानंतर येतं रेक्टम. असा याचा 3 भाग असतात लार्ज इंटेस्टाईनचेसुद्धा. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनचेसुद्धा 3 पार्ट आहेत आणि लार्ज इंटेस्टाईनचेसुद्धा 3 पार्ट आहे. ठीक आहे, आता ॲक्च्युली कन्सेप्ट कसा वर्क होतो तो आपण बघूया. ओके, चलो पुढं बघूया काय आहे. डेंटेशन, डेंटेशन तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, कसे कसे आहेत बघा, टीथ बघा कसे कसे असत आहे ते. ठीक आहे, वरचा पार्ट आणि खालचा पार्ट. ठीक आहे, 20 टेम्पररी टीथ असतात आणि परमनंट किती असतात तुमचे? 32 परमनंट असतात. दुधाचे किती असतात? दुधाचे म्हणतो ना आपण 20 दात असतात. ठीक आहे, मोलर, फर्स्ट मोलर, सेकंड मोलर, त्यानंतर जो येतो तो तुमचा बघा, हा आहे मोलर दात, मोलर पर्पल कलरमध्ये दाखवला आहे तो मोलर. त्यानंतर ते तुमचे कॅनिन, हा आहे तुमचा, त्यानंतर जो वरचा येतो तो कॅनिन. त्यानंतरचे येतात ते तुमचे सीझर्स, त्यानंतर येतात ते सीझर्स, आणि सेम ह्या साईडला सुद्धा सेम, आणि खालच्या साईडला सुद्धा सेम. म्हणजे मोलर, कॅनिन आणि
इन्सिजर, ठीक आहे, या टाईपमध्ये तुमचे डेंटल फॉर्म्युला असतो तुमचा, ठीक आहे. 20 टेम्पररी असतात आणि 32 परमनंट असतात. राही लक्षात, डेंटल फॉर्म्युला तुम्हाला जो सांगितला होता तो 2 1 2 3 हा डेंटल फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा. 2 इन्सिजर्स 2 असतात, कॅनिन्स 1, प्रीमोलार 2 आणि मोलार 3, असे 2 1 2 3. पण हे वन साइडेड असतात बरं का, वन साइडेड म्हणजे असा जे एक आपण दातांची रचना बघितली, ठीक आहे, म्हणजे वन साइडेड, या साईडला 2 1 2 3, या साईडला 2 1 2 3, खाली पण तसंच. जर मध्ये भाग घेतला आपण, या साईडला 2 1 2 3, या साईडला 2 1 2 3, असे म्हणून 32 दात होतात तुमचे, ठीक आहे. 2 1 2 3 बाय 2 1 2 3 असं याचा टूथ फॉर्म्युला किंवा डेंटल फॉर्म्युला असं म्हटलं जातं. म्हणजे इन्सिजर किती झाले तुमचे, 2 एका साईडला बरं का, वन साईडला, इन्सिजर 2, कॅनिन्स 1, प्रीमोलार 2, मोलार्स 3, ठीक आहे. पुढं बघूया, डेंटल फॉर्म्युला हा खूप सोपा आहे आणि हा तुम्हाला माहितीही होता, मी मागच्या वेळेला विचारला होता तुम्हाला. पुढं बघूया काय काय आहे, टीच बघितले आपण, हे स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. रूट बघा, रूट कॅनल म्हणतो ना आपण, बघा बऱ्याच जणांनी केलंसुद्धा असेल, खूप चॉकलेट लहानपणी खाल्ली असतील तर. दाताचा हा असतो रूट पार्ट असतो, मधला जो पार्ट आहे तो नेक पार्ट आहे आणि वरचा जो आपल्याला दिसतो पार्ट तो आहे क्राउन पार्ट आहे दाताचा, ठीक आहे, लक्षात ठेवा. ॲलिमेंट प्रश्न काय आता तुम्हाला सांगत नाही, कारण आता तुम्हाला परीक्षाच नाही. कोण आहे तो ओळख आहे, त्यांनी जीव बाहेर काढली म्हणून त्यांचा फोटो लावला, कारण टंग आपल्याला बघायचे, टंग लिंगासुद्धा म्हटलं जातं. इट इज वन ऑफ द, काय लिहिलं आहे बघा टंगबद्दल, इट इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट मसल इन अवर बॉडी, आपल्या बॉडीमधला जे काही स्ट्रॉंगेस्ट मसल आहे त्यापैकी एक आहे तुमचं टंग, खूप स्ट्रॉंग आहे. कशा कशामध्ये हेल्प करते बघा, टेस्ट, ईट, सॉलो, स्पीच, या सगळ्यांमध्ये. जीभ नसेल तर हे काहीच करता यायचं नाही बरं का, तुम्हाला लक्षात ठेवा. ईट करता येईल जर डायरेक्ट तुम्ही खाल्लं तर, गिळलं तर, ठीक आहे. बाकी याच्यामध्ये टंग तुम्हाला मदत करते, ओके. पुढं बघूया, याचा काही अभ्यास नाही आहे तुम्हाला, ठीक आहे. स्टमककडे येऊया डिरेक्टली. स्टमकमध्ये डायजेशन कसं होतं आहे बघा, हे ॲनिमेशन एकदा नीट बघा तुम्ही. बघा वरून एक अन्न आलं, त्याचं बघा डिवायडेशन झालं बघा, छोट्या 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 घटकांमध्ये, नंतर ते स्मॉल इंटेस्टाईनकडे गेलं. बघा अन्न आलं, त्याचं डिवायडेशन झालं बघा, एकदम छोटं छोटं पार्टिकलमध्ये त्याचं सब डिवायडेशन झालं आहे बघा. बघा हे काय होतं ॲक्च्युली बघा, स्टमकमध्ये ॲक्च्युली अगोदर आपण स्टमकचं स्ट्रक्चर पाहूया, रिजन्स ऑफ स्टमक, हे नीट समजून घ्या, हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. हे नीट समजून घ्या, आपण स्टमकमध्ये आलो आहोत. हे स्टमक आहे, वरचा आहे तुमचं इसोफॅगस आहे, अन्न नलिकेतनं इथं अन्न येते, ठीक आहे. वरचा जो पार्ट आहे तुमचा तो आहे फंडस, फंडस पार्ट आहे, उच्चार नीट करायचा, फंडस पार्ट आहे. मधला जो मेन बॉडीचा पार्ट आहे याला म्हणतात कार्डियाक, काय म्हणायचं, कार्डियाक, ठीक आहे. जो खालचा रिजन आहे इकडचा पायलोरिक असं म्हणायचं त्याला, पायलोरिक, ठीक आहे. आणि इथून पुढं हे जातं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट जो होता तुमचा डिओडेनम, त्या पार्टमध्ये हे परत मर्ज होऊन जातं, ठीक आहे. म्हणजे जर पार्ट बघायचे झाले तुमचे स्मॉल इंटेस्टाईनचे, तर 3 पार्ट आहेत. जो वरचा पार्ट आहे त्याला म्हणतात फंडस, जो मेन बॉडीचा पार्ट आहे त्याला म्हणतात कार्डियाक, आणि जो खालचा पार्ट स्टमकचा त्याला म्हणतात पायलोरिक, ओके. त्यानंतर ते स्मॉल इंटेस्टाईनकडं अन्न घेऊन जातं, ठीक आहे, ह्या पद्धतीनं, ठीक आहे. हे आहेत पार्ट त्यांचे. आता प्रत्येक पार्टचं काय काय फंक्शन आहे ते पाहूया. फंडस पहिल्यांदा आपण बघूया, कार्डियाचं काय काय पार्ट आहे. जिथून अन्न तुमचं आत येतं आहे त्याला म्हणतो आपण कार्डिया, ठीक आहे. पार्ट ऑफ स्टमक वेअर फूड एंटर्स, ठीक आहे. इथं स्फिंक्टर्स बसवलेले असतात, त्यामुळे अन्न पुढं मागं होऊन ते पुढं ढकललं जातं. स्फिंक्टर्स असतात त्यामुळे ते पुढं ढकललं जातं. दुसरा पार्ट आहे तुमचा फंडस. फंडस बघा डोम शेप्ड आहे, डोमच्या आकाराचा आहे. नो फूड एंटर्स, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का, हे वाक्य नो फूड एंटर्स, ह्या फंडसच्या पार्टमध्ये फूड येत नाही, फूड डिरेक्टली तुमचं मेन बॉडीमध्ये जातं, ह्या फंडसच्या पार्टमध्ये फूड येत नाही, हे खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. फंडसमध्ये नो फूड्स एंटर, ओके. गॅस फिल्ड कॅव्हिटी, ह्याच्यामध्ये सगळीकडे गॅस भरलेला असतो फंडसमध्ये, त्यामुळे इथं अन्न यायचा काही प्रश्न नाही. आणि सेल्स कोणते आहेत त्याच्यामध्ये, पेप्टिक सेल्स असतात. फंडसमध्ये कोणत्या सेल्स असतात, पेप्टिक सेल्स असतात, पेप्टिक सेल्स लक्षात ठेवा, ठीक आहे. समजलं काय, लक्षात ठेवलं फंडसमध्ये. फंडस म्हटलं की तुम्हाला पहिल्यांदा आठवलं पाहिजे की नो फूड एंटर्स, फंडसमध्ये कोणतंही फूड एंटर करत नाही, कारण का इथं सगळं गॅस फिल्ड कॅव्हिटी आहे. ही कॅव्हिटी कशाने भरलेली आहे, गॅसने भरलेली आहे, इथं फूड एंटर करत नाही. त्यानंतर बघूया
बॉडी पार्ट, जस्ट अ मिनिट, त्यानंतर बघूया बॉडी पार्ट. ब काय म्हणते बॉडी पार्ट? मेन पार्ट वेअर डायजेशन ऑकर्स, या बॉडी पार्टमध्ये मेनली डायजेशन होत असतं तुमचं, ठीक आहे. हा जो बॉडी पार्ट आहे ह्या पार्टमध्ये ॲक्च्युली तुमचं डायजेशन होत असतं, ठीक आहे. कसं होतं तेही बघूया आपण लगेचच. आणि इथून अन्न लगेच पुढं पाठवलं जातं. आता होतं काय बघा, ॲक्च्युली आता हे आहे तुमचे स्टमक. प्रत्येक पार्टचं तुम्हाला काम कळालं, हे आहे तुमचं स्टमक. आता स्टमक जे आहे, या स्टमकच्या वॉलवरती, या स्टमकच्या वॉलवरती एक तर स्टमकचा आकार आहे जे शेप आहे. याचा आकार कसा म्हणतात? जे शेप आकार म्हणतात याला, जे शेप, ओके. याच्या जे स्टमकची जी वॉल आहे याच्यावरती असतात गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात. कोणत्या ग्लँड्स असतात? गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात. गॅस्ट्रिक हा जो शब्द आहे, गॅस्ट्रिक हा जो शब्द आहे हा स्टमकसाठी वापरला जातो, ठीक आहे. स्टमकच्या वॉलवरती कोणत्या ग्लँड्स असतात? ग्रंथी असतात, त्या असतात गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात. आणि या गॅस्ट्रिक ग्लँड्स तीन घटक स्त्रवतात, सिक्रीट करतात. कोणकोणते घटक? पहिला असतो पेप्सिन. पेप्सिन हा शब्द तुम्ही ऐकला असेल, आपण एन्झाईममध्ये बघितला होता. पेप्सिन, ठीक आहे, हा खूप घटक महत्त्वाचा आहे. मी काय म्हटलं बघा, स्टमकच्या वॉलवरती गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात. या ग्लँड्समध्ये तीन घटक असतात. एक तर पेप्सिन हे एन्झाईम, पेप्सिन हे एन्झाईम आहे, ठीक आहे. दुसरा असतो SCL, हायड्रोक्लोरिक ॲसिड, तुम्हाला माहितीच आहे. आणि तिसरा असतं म्युकस. आता वर्किंग कसं होतं बघा, जेव्हा अन्न फूड तुमचं एंटर करतं स्टमकमध्ये त्याचं डायजेशन केलं पाहिजे. आपण डायजेशन करतो आहे म्हणजे काय करतो, जे आपण अन्न ग्रहण करतो ते कॉम्प्लेक्स मटेरियल असतं, त्याचं सिम्पल मटेरियलमध्ये आपण कन्वर्जन करतो, बरोबर आहे. सिम्पल मटेरियलमध्ये कन्वर्जन करतो आणि त्यापासून आपल्याला एनर्जी मिळते, याला म्हणायचं डायजेशन. म्हणजे डायजेशन दुसरं तिसरं काही नाही आहे, तर आपण जे अन्न खाल्लं आहे ते कॉम्प्लेक्स आहे, गुंतागुंतीच आहे, त्याचं आपल्याला सिम्पल फॉर्ममध्ये रूपांतर त्याचं करायचं आहे, याला म्हणायचं डायजेशन. म्हणजे आपण अन्न खाल्लं, स्टमकमध्ये आल्यानंतर काय होईल, आपल्या शरीरातले जे काही प्रोटीन्स आपण जे इंटेक केलेलं आहे त्याचं साध्या फॉर्म्युलामध्ये, साध्या घटकामध्ये रूपांतर होईल. प्रोटीन जर तुम्ही तोडले तर त्यापासून काय तयार होतील? अमायनो ॲसिड्स तयार होतात, ठीक आहे. हे स्टमकमध्ये केलं जातं, अमायनो ॲसिड्स अँड प्रोटीन्स तुम्हाला माहिती आहेत, बरोबर आहे. पेप्सिन विकर काय करतं? पेप्सिन हे एन्झाईम काय करतं? या प्रोटीन्सचं कन्वर्जन कशामध्ये करतं? अमायनो ॲसिडमध्ये करतं, ठीक आहे. हा झाला पहिला घटक. पण हे करण्यासाठी खूप काय म्हणतो आपण त्याला, ॲसिडिक मिडियम लागतं स्टमकमध्ये, ठीक आहे. मी काय म्हणलं, पेप्सिन विकर आहे ते तुमच्या पेप्सिन हे एन्झाईम आहे ते प्रोटीनचं कन्वर्जन कशामध्ये करते? अमायनो ॲसिडमध्ये करते, बरोबर, अमायनो ॲसिडमध्ये करते. पण हे करण्यासाठी हायली ॲसिडिक मिडियम लागतं. नुसतं ॲसिडिक मिडियम नाही, हायली ॲसिडिक मिडियम लागतं. मग हे हायली ॲसिडिक मिडियम प्रोव्हाइड करतं तुमचं SCL, हायड्रोक्लोरिक ॲसिड, ठीक आहे. पहिला पार्ट झाला तुमचा पेप्सिन, जे प्रोटीनचं कन्वर्जन करते अमायनो ॲसिडमध्ये. पण त्यासाठी SCL लागतं, कारण का, हायली ॲसिडिक मिडियम लागतं. हे हायली ॲसिडिक मिडियम कोण प्रोव्हाइड करतं? तुमचं SCL प्रोव्हाइड करतं. आता जर हायली ॲसिडिक मिडियम केलं, SCL जर तुमच्या पोटामध्ये गेलं, तर तुमचे पोट राहील का, स्टमक राहील का तुमचं? नाही ना. मग ह्या स्टमकचं या SCLपासून प्रोटेक्शन करण्यासाठी तिसरा घटक येतो, तो म्हणजे तुमचा म्युकस. म्युकस हा एक म्युकस आपण कशाला म्हणतो, एखादा गुळगुळीत पदार्थ असतो बघा, त्याला म्हणतात म्युकस. हे तुमचं SCLपासून प्रोटेक्शन करतं, कळालं. हे सगळं मेकॅनिझम होतं तुमच्या स्टमकमध्ये. काय काय होतं मी परत एकदा सांगतो स्टमकमध्ये तुमच्या, ठीक आहे. स्टमकमध्ये पहिल्यांदा काय होतं, तर जे स्टमकची वॉल आहे त्यातून गॅस्ट्रिक ग्लँड्स तीन घटक स्रवतात, तीन घटक सिक्रेट केले जातात. पहिला तुमचा पेप्सिन, दुसरा SCL आणि तिसरा म्युकस. पेप्सिन काय करतं? प्रोटीनचं कन्वर्जन करतं अमायनो ॲसिडमध्ये. पण हे कन्वर्जन करण्यासाठी हायली ॲसिडिक मिडियम लागतं. हे हायली ॲसिडिक मिडियम कोण प्रोव्हाइड करतं? SCL प्रोव्हाइड करतं. आता SCL जर पोटामध्ये तयार झालं तर ते पोटाला नष्ट करेल, बरोबर. भित्ती सगळ्या वॉल ज्या आहेत त्या डिस्ट्रॉय होतील. तर ह्या SCLपासून स्टमकला प्रोटेक्शन करण्यासाठी म्युकस मदत करतं. म्युकस जाऊन स्टमकच्या वॉलला चिकटतं आणि मग SCLपासून आपलं प्रोटेक्शन होतं. अशा रीतीनं इथं बऱ्यापैकी अन्न डायजेस्ट होतं आणि अन्न इथं असतं 4 ते 5 तासांसाठी. आणि इथं याप्रमाणे अन्न डायजेस्ट होतं, जसं प्रोटीनचं रूपांतर होतं अमायनो ॲसिडमध्ये, तसंच लायपेजसुद्धा असतं, काही प्रमाणात असतं लायपेजसुद्धा. ते तुमच्या फॅटचं कन्वर्जन करतं फॅटी ॲसिडमध्ये. म्हणजेच सांगण्याचा उद्देश काय, की स्टमकमध्ये काही तासांसाठी जरी अन्न साठवलेलं असलं
तरी ते तुमचं बऱ्यापैकी अन्न डायजेस्ट करतं. पुढचं जे असतं तुमचं डायजेशनचं काम जे असतं, बघा ही डायग्राम पण एकदा बघून घ्या. पुढचं जे डायजेशनचं काम जे असतं तुमचं असतं स्मॉल इंटेस्टाईनचं. ठीक आहे, स्मॉल इंटेस्टाईनचं काम असतं डायजेशनचं. जस्ट अ मिनिट, लाईट गेलेली आहे, बॅटरी किती शिल्लक राहिली ते बघतोय. ठीक आहे, कुठे आलो होतो आपण? स्मॉल इंटेस्टाईनकडे आलो होतो. डायजेशन कसं होतं आहे बघा, अन्नाचं कसं तुमच्या नक्की स्टमकमध्ये मूवमेंट होते ते बघा. याप्रमाणे मूवमेंट होत असते डायजेशनमध्ये स्टमकची, बरं का? स्टमकची मूवमेंट आहे ही. चलो स्मॉल इंटेस्टाईन बघूया. स्मॉल इंटेस्टाईन बघा, आता अन्न आलं तुमचं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अन्न आलेलं आहे तुमच्या. आता स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होतं? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये दोन घटक महत्त्वाचे ठरतात तुमचे. पहिला घटक असतो तुमचं पॅनक्रियाज आणि दुसरा आहे लिव्हर. पॅनक्रियाज काय सिक्रीट करतात? पॅनक्रियाज तुमच्या पॅनक्रियाजमध्ये असतं तुमच्या अमायलेज. काय असतं तुमच्या? अमायलेज असतं. ठीक आहे, ट्रिप्सिन असतं आणि लायपेज. ही तीन एन्झाईम्स असतात तुमच्या पॅनक्रियाजमध्ये, ज्याला आपण मराठीमध्ये स्वादुपिंड असं जे म्हटलं होतं ते पॅनक्रियाज. त्यामध्ये असतात अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज, हे तीन घटक असतात. ठीक आहे, हे अमायलेज काय करतं? तुम्ही कार्बोहायड्रेट जे घेतलं जातं या कार्बोहायड्रेटचं डायजेशन करतं आणि त्याचं कन्वर्जन करतं ग्लुकोजमध्ये. कशाचं करतं? अमायलेज काय करतं? कार्बोहायड्रेटचं रूपांतर कशात करतं? ग्लुकोजमध्ये करतं. ट्रिप्सिन काय करतं? ट्रिप्सिन करतं जसं पेप्सिन करत होतं तसं ट्रिप्सिन. प्रोटीनचं कन्वर्जन कशातमध्ये केलं जातं? अमायनो ॲसिडमध्ये केलं जातं. अमायनो ॲसिडमध्ये केलं जातं. ठीक आहे, आणि तिसरं जे एन्झाईम आहे तुमचं लायपेज, हे तुम्हाला माहिती आहे. लायपेज काय करतं? तुमच्या फॅटचं रूपांतर कशातमध्ये करतं? म्हणजे मेदाचं रूपांतर, मेद म्हणतो ना आपण त्याला, फॅटचं रूपांतर करतं ते फॅटी ॲसिडमध्ये. आता फॅट आणि फॅटी ॲसिड तुम्हाला हे शिकलाय तुम्ही बायोमॉलिक्युलमध्ये काय असतं ते. ठीक आहे, बघा म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय झालं? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय झालं लहान आतड्यामध्ये? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जे पॅनक्रियाज असतात, पॅनक्रियाज स्रवले जातात, सिक्रीट केले जातात. या पॅनक्रियाजमध्ये काय असतं? अमायलेज असतं, ट्रिप्सिन असतं आणि लायपेज असतं. हे तीन विकर असतात, तीन एन्झाईम्स असतात. अमायलेज काय करतं? कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन कशात करतं? ग्लुकोजमध्ये करतं. ट्रिप्सिन काय करतं? तुमच्या प्रोटीनचं कन्वर्जन करतं, अमायनो ॲसिडमध्ये करतं. जसं पेप्सिन करतं तसंच ट्रिप्सिनसुद्धा करतं. तिसरं जे एन्झाईम आहे तुमचं लायपेज, हे काय करतं? तुमच्या फॅटचं कन्वर्जन फॅटी ॲसिडमध्ये करतं. म्हणजेच काय? कॉम्प्लेक्स सबस्टेन्सचं रूपांतर कशात केलं जातं? सिम्पल सबस्टेन्समध्ये केलं जातं. जे कॉम्प्लेक्स सबस्टेन्स आहेत कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स, त्यांचं कन्वर्जन सिम्पल सबस्टेन्समध्ये केलं जातं. म्हणजेच ग्लुकोज, अमायनो ॲसिड आणि फॅटी ॲसिड. यालाच म्हणतो आपण डायजेशन. कॉम्प्लेक्स टू सिम्पल, कॉम्प्लेक्स टू सिम्पल, यालाच म्हणलं जातं डायजेशन. म्हणजे डायजेशन दुसरं तिसरं काही नसून कॉम्प्लेक्स जे आपण मटेरियल आतमध्ये आपल्या घेतोय त्याचं कन्वर्जन सिम्पल फॉर्ममध्ये करणं, यालाच डायजेशन म्हटलं जातं. जसं स्टमकमध्ये आपण प्रोटीनचं कन्वर्जन अमायनो ॲसिडमध्ये केलं पेप्सिन एन्झाईमच्या मदतीनं, तसं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होतं आहे? तीन एन्झाईम्स आहेत. पहिला आहे अमायलेज, ते काय करत आहे? तुम्ही जे कार्बोहायड्रेट घेत आहे कर्बोदके, त्यांचं कन्वर्जन करत आहे ते ग्लुकोजमध्ये सिम्पल शुगरमध्ये करतं. ट्रिप्सिन काय करतं? प्रोटीन जे तुम्ही आतमध्ये घेतलेले आहेत त्यांचं कन्वर्जन करत परत कशात करते? अमायनो ॲसिडमध्ये. तिसरं आहे तुमचं लायपेज एन्झाईम आहे, ते काय करते? जे तुम्ही फॅटी ॲसिड्स फॅट्स जे आतमध्ये घेतलेले आहेत त्यांचं कन्वर्जन करते फॅटी ॲसिडमध्ये, म्हणजे सिम्पल फॉर्ममध्ये केलं जाते. हेच मेकॅनिझम आहे की कॉम्प्लेक्स मटेरियलचं रूपांतर करायचं आपल्याला सिम्पल मटेरियलमध्ये, याला म्हटलं जातं डायजेशन. ठीक आहे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अजून एक महत्त्वाचा भाग असतो हे सगळं करायला. जसं स्टमकमध्ये तुम्हाला पेप्सिन काय करत होतं? प्रोटीनचं कन्वर्जन अमायनो ॲसिडमध्ये करत होतं. तिथं त्याला हायली ॲसिडिक मिडियम लागत होतं स्टमकमध्ये, जे SCL प्रोव्हाइड करत होतं, बरोबर ना? स्टमकमध्ये हायली ॲसिडिक मिडियम लागत होतं. तसं स्मॉल इंटेस्टाईन हिथं जे आहे तिथं लागतं बेसिक मिडियम, आणि हे बेसिक मिडियम प्रोव्हाइड करतं आपल्याला लिव्हरमधलं सिक्रीट होणारं तुमचं बाइल ज्यूस, ज्याला आपण पित्तरस म्हटलं जातं.
लक्षात येते, जसं स्टमकमध्ये डायजेशन होण्यासाठी हायली ॲसिडिक मिडियम लागतं जे आपल्याला SCL प्रोव्हाइड करतं, तसं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये हे जे तुम्हाला इथं जे डायजेशन सांगितलं आहे हे होण्यासाठी बेसिक मिडियम लागतं ते प्रोव्हाइड केलं जातं बाईल ज्यूसने. बाईल ज्यूस जे सिक्रेट केलं जातं लिव्हरमार्फत, किंवा गॉल ब्लॅडर जे असतं ते गॉल ब्लॅडर थ्रू लिव्हर थ्रू ते आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येतं. बाईल ज्यूस ज्याला आपण पित्तरस म्हणतो, म्हणजे जरी पित्तरस आपल्याला डोकेदुखी ठरत असला तरी डायजेशनसाठी तो उपयोगाचाच असतो. फक्त त्याचं जर शरीरातलं प्रमाण, बाईल ज्यूसचं पित्तरसाचं सांगतोय बरं का, पण जर त्याचं शरीरातलं प्रमाण जर जास्त झालं तर मग पित्त आपल्याला त्रास देतं, लक्षात ठेवा. पण आपल्याला डायजेशनसाठी पित्त गरजेचं असतं. जसं स्टमकमध्ये SCL आपल्याला गरजेचं आहे ॲसिडिक मिडियम प्रोव्हाइड करण्यासाठी, तसं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आपल्याला बेसिक मिडियम लागतं ते प्रोव्हाइड करतं आपल्याला बाईल ज्यूस किंवा बाईल डक्ट ज्याला म्हटलं जातं पित्तरस, लक्षातच ठेवा ठीक आहे. आणि इथं कम्प्लीट डायजेशन होतं. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून अन्न पुढं पाठवलं जातं लार्ज इंटेस्टाईनमध्ये, ज्याला आपण मोठं आतडं म्हणतो. या लार्ज इंटेस्टाईनमध्ये कोणत्याही प्रकारचं डायजेशन होत नाही. तुमचे जे MCQs आहेत तिथं फसवण्यासाठी मुद्दाम विचारलं जातं कुठं कुठं अन्नाचं डायजेशन होतं. अन्नाचं डायजेशन तुमच्या ब्युकल कॅव्हिटीमध्ये होतं, माउथ कॅव्हिटीमध्ये, तुमच्या स्टमकमध्ये होतं, तुमच्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतं, पण लार्ज इंटेस्टाईनमध्ये अन्नाचं पचन होत नाही. मग लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय होतं, तर वॉटर ॲब्सॉर्प्शन होतं. लार्ज इंटेस्टाईनचं महत्त्वाचं काम काय, तर वॉटर ॲब्सॉर्प्शन. जेवढं काही तुमचं पाणी शरीरातनं निघून चाललेलं आहे ते या लार्ज इंटेस्टाईनमधनं परत शरीरामध्ये शोषलं जातं. हे काम आहे तुमच्या लार्ज इंटेस्टाईनचं. आणि न पचलेलं अन्न मग परत ॲनसमार्फत पुढं ढकललं जातं. हा आहे बेसिक कन्सेप्ट तुमच्या, हा एकदम बेसिक कन्सेप्ट आहे तुमचा कशाचा, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा, ठीक आहे. ही आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम, ही कन्सेप्ट, हे कन्सेप्ट जे आहेत. आणि जे काही मी एन्झाईमची नावं तुम्हाला सांगितलीत, पेप्सिन, अमायलेज, ट्रिप्सिन, लायपेज, ही सगळी लक्षातच ठेवा, ही खूप महत्त्वाची आहेत ठीक आहे. बाकी सिलेबसमधून हा तुमचा चॅप्टर डिलीट केलेला आहे, पण हे कन्सेप्ट लक्षातच ठेवा ओके ठीक आहे. आणि बॉटनीचं काय काय राहिलं आहे ते मला नक्की विचारा. आपण उद्यापासून रेग्युलर लेक्चर्स चालू करूया. थँक्यू व्हेरी मच.